नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत एकवीस आणि बावीस एप्रिलला महाराष्ट्रातील या एकवीस जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा पाहुयात काय आहे यासंबंधीची या सविस्तर माहिती देशभरात उष्णतेची लाट असताना आता हवामान खात्यानं राज्यात पावसासह गारपीट होण्याचा इशारा वर्तवला आहे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दिवसेंदिवस हवामानामध्ये बदल होत असताना राजस्थान दिल्ली गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेंमुळे नागरिक हैराण आहेत भारतीय हवामान विभागानं आता पावसाचा अंदाज अशामध्येच वर्तवला आहे महाराष्ट्रासह आसाम मेघालय मणिपूर मिझोरम हिमालय पश्चिम बंगाल सिक्कीम जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात एकवीस आणि बावीस एप्रिल रोजी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात एकूण एकवीस जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने एकवीस आणि बावीस एप्रिलला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा वर्तवला आहे तर हे होते आत्ताच्या अपडेट पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत धन्यवाद